शहरात 150 कोटी रुपयांच्या रस्त्याची कामे लवकरच मार्गी लागणार असल्याची माहिती स्थायी समितीचे सभापती किशोर स्वामी यांनी दिली. सोमवारी सभापती किशोर स्वामी यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक पार पडली. या बैठकीत 17 विषयांना मंजुरी देण्यात आली. शहरातील सांगवी भागातील गौतमनगर, मोसंबी बाग, श्रावस्तीनगर आणि गोवर्धन घाट आदी भागात मलशुद्धीकरण प्रकल्प तसेच विसावा उद्यानात 600 खेळांचे साहित्य बसवण्याच्या विषयाला देखील मंजुरी देण्यात आली आहे. स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या पुतळ्यासाठी 83.48 स्क्वेअर फूट खाजगी जागा खरेदी करण्यात आल्याची माहिती सभापती किशोर स्वामी यांनी दिली. दरम्यान गुंठेवारीचे दर निश्चित करून गुंठेवारीचा प्रश्न आठवड्याभरात निकाली काढण्याच्या सूचना किशोर स्वामी यांनी प्रशासनाला दिल्या. साहेबांच्या दूरदर्शीपणामुळे, साहेबांचे एक विजन असल्यामुळे नांदेड शहरातले मुख्य रस्ते जे आहेत त्याचे सर्व पूर्ण टेंडर्स निघालेले आहेत आणि महापालिकेला देखील 150 कोटी रुपये साहेबांच्या नेतृत्वाखाली पैसे मिळालेले आहेत आणि त्या 150 कोटीचे देखील टेंडर आम्ही काढलेले आहेत. त्याची निविदा प्रक्रिया चालू आहे. येत्या लवकर 8-10 दिवसामध्ये आम्ही ती प्रक्रिया पूर्ण करून नामदार अशोकराव चव्हाण साहेबाच्या हस्ते याचं भूमिपूजन रस्त्याचं आम्ही करणार आहोत. महत्त्वाचे विषय काही याच्यामध्ये होते की आपण जे गोदावरी नदीमध्ये आपण पाणी दूषित पाणी मागे जात होतं त्या संदर्भामध्ये आपण STP तिथं तयार करतो आहे. तर त्या STP मुळं पाणी शुद्धीकरण होऊन शुद्ध झालेलं पाणी पिण्यायोग्य राहणार नाही पण ते शुद्धीकरण करून पाणी गोदावरी नदीत जाईल. त्यामुळे त्याच्यामध्ये एकतर प्रदूषण टळेल आणि पाणी स्वच्छ असल्यामुळे तिथले शुद्धीकरण होईल. दुसरा आहे एक विषय, माता गुजरी विसा उद्यानामध्ये 600 खेळाचे पार्क, ॲडव्हेंचर गेम पार्क असा एक विषय होता, ते देखील आपण मंजूर केलेलं आहे. त्यामुळं तरुण मुलांना आणि त्या ठिकाणी खेळण्यासाठी त्यांचं चांगलं एक सुविधा आपल्याला उपलब्ध करून देते. गुंठेवारीच्या बाबतीमध्ये आत्ताच आम्ही सांगितलं, गुंठेवारीचे जे तक्रारी व्हायला लागलेत त्यामध्ये काही जे आर्किटेक्ट आहेत त्यांचे दर, ते स्वतःचे दर जास्त लावत आहेत आणि त्यामुळं सामान्य नागरिकांना ते परवडणार नाही किंवा ते मग गुंठेवारी करण्यामध्ये त्यांच्या खिशाला झळ पोहोचायला लागली. ते आजच आम्ही असा निर्णय घेतला की गुंठेवारीचे दर हे आपण फिक्स करून द्या, प्रशासनानं ठरवून द्यावा. 2000-3000 जे काही त्यांची फीस असेल ते तुम्ही एवढं लावा, त्याच्या व्यतिरिक्त कुठलेही लागणार अजिबात नाही. त्याच्याबद्दल कठोर कारवाई केली जाईल असं निदर्शन आलं, त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. कुठल्याही नागरिकांनी ऑफिसमध्ये किंवा ह्याच्यामध्ये कोणालाही पैसे देण्याची गरज नाही. आपण रजिस्टर फाईल दाखल करा, 7 दिवसामध्ये आपली फाईल ती निकाली काढण्याचे आम्ही आदेश त्या ठिकाणी दिलेले आहेत.